हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतीक्षा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज आपण केलेली आहे नवीन वर्षाची स्वच्छता तर थोडीशी किचन क्लिनिंग आणि आपली जे रॅक वगैरे हो असतो ती आपली स्वच्छता करून घेतलेली आहे कपड्याची वगैरे हो केलेली नाही आहे कारण काल सकाळी आणि काल पाऊस काल पाऊस आला होता आणि सकाळी खूप आवाळ आलेलं होतं ठेंबरसुद्धा येत होते त्यामुळे पावसाचं वातावरण बघून स्वच्छताही केलेली नाही कारण कसं होतं असं जर वातावरण झालं तर मग कपडे वगैरे धुवून तसेच घरात ठेवावं लागतात मग नवीन वर्षाचं चांगलं नाही वाटत कपडे वगैरे तसेच घरात ठेवले तर मग धुतल्यासरशी एकदम वाळायला पाहिजेच आणि व्यवस्थित ठेवता आले पाहिजेत नसता मग धुईचे आणि आंबट ओल्ले घरात ठेवून द्यायचे मग ते बरोबर नाही वाटत तर चला आपल्याला लाईटीने सुद्धा साथ दिलेली नाही सुद्धा आलेला आहे आणि लाईटही गेलेली ला आहे तशीच आपली स्वच्छता चालू आहे बिना लाईटीची स्वच्छता आपण केलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जास्त क्लिअर दिसणार नाही आहे सर्वप्रथम मी सकाळी करावं की नाही हाच विचार करत होते तर त्याच विचारा विचारामध्ये मी आपले देवाऱ्याची स्वच्छता करून घेतली म्हटलं चला बाकीची हो अगर न होऊ पण आपलं देवारा वगैरे स्वच्छ करून घ्यावा सुद्धा होती देवाची देवदेवाराची स्वच्छता मी केली त्याचा काही व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण सुचतच नव्हतं की तो 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 आज क्लिनिंग करावं की नाही करावं म्हणून तर तेवढ्यामध्ये चला म्हणलं स्वयंपाक वगैरे उरकून घेतला आणि डायरेक्ट स्वच्छतेला लागले तर कसं होतं करू करू म्हणल्याने कामं होत नाही तर आणि एकदा जर करायला लागलं तर पटपट कामं होऊन जातात तर सुरुवात मी किचनपासून केलेली आहे सर्वप्रथम खिडकी वगैरे घासून घेतली आणि नंतर गॅस वगैरे पुसून खाली ठेवला व गॅस किचनचं कसं असतं माहिती आहे का नेहमी किती स्वच्छता करा किचन नेहमी नेहमी आपल्याला साफ करावंच लागतं आणि हा जो साईटला पेपर लावलेला होता तो मी दसऱ्यात लावलेला होता आणि खूप आता म्हणजे खालून आणि वरून जो चिटकलेला होता तो निघायला झाला होता त्यामुळे मी काढून टाकलेला आहे आता बघू दुसरा कधी लावणं होतंय तो आणि हा साईटचा जो बोर्ड आहे लाईटचा तो सुद्धा खूप घाण झालेला आहे पण त्या लाईटच्या करंट वगैरे बसल या भीतीने मी तो कधी स्वच्छ करत नव्हती जास्त पुसून वगैरे घेत होते पण म्हणलं चला आता ह्या वेळेस त्याला स्वच्छच करून घेऊया तर सर्वप्रथम मी जे जुनं मिक्सर आहे ते मिक्सर ठेवण्यासाठीच केलेलं आहे पण ते सुद्धा अगोदर वटा आपलं जे स्क्रबर आहे त्यांना स्वच्छ केलेलं आहे आणि नंतर मिक्सरची स्वच्छता केलेली आहे तर जे रोजचं वापरातलं आहे त्याला नेहमी नेहमी हात पुसत असतो आपण त्याच्यामुळं ते नाही घाण झालेलं पण जे जुनं आहे त्यावर थोडेसे म्हणजे आपलं किचनच्या जवळ ठेवल्यामुळं फोडणीचे वगैरे तेल वगैरे उडाल्यामुळं थोडंसं ते घाण झालेलं आहे तर ते सुद्धा क्लीन करून घेत आहे कसं एक स्वच्छ करायचं आणि एक नाही करायचं म्हटलं वापरात जरी नसल तरी पण मग तिथं ठेवायचं म्हटल्यावर ते स्वच्छ करावंच लागतं आपल्याला तर थोडासा हात पिरून ह्यालासुद्धा घेत आहे मी हिची बॉडी चांगली पण आतमधले पार्ट सगळे खराब झालेले इथं आणि इथं आमच्या इथं कसे माहिती आहे का हे बघा लाईट नसल्यामुळं बॅटरी लावलेली आहे मी तर बॅटरीचं पूर्ण फोकसमुळं जरा धुरकट दिसत आहे आणि नवीन वस्तू घ्यायला पण जास्त नकार असतो आणि जुनी द्यायला सुद्धा घरातून नकारच असतो त्यामुळं जुन्या वस्तू पण घरामध्ये जास्त दिवस राहतात आणि नवीनसुद्धा पटकन घेणं होत नाही काही तर हे पटकन निघण्यासाठी मी ह्याला स्क्रबन थोडंसं घासून घेतलेलं आहे पण जी आपली स्क्रॅस पडणारी क्रब आहे स्क्रब आहे ती त्याला वापरायची नाहीये जी आपली पंच स्क्रब आहे ती वापरायची म्हणजे पटकन क्लीन हो त्याचबरोबर जो रिंग लाईट आहे तो सुद्धा मी पुसून घेतलेला आहे माझ्या डोक्यातच नव्हतं की लाईट गेलेली आहे म्हणून तो हातात घेतला होता म्हणलं चला लाईट तरी लावूया मग जास्त क्लिअर दिसेल पण नंतर लक्षात आलं की लाईटच गेलेली आहे तर लाईट कशाला लागेल मग नंतर तो क्लीन करून घेतला आणि ठेवून दिला मिक्सर ज्यावेळेस स्वच्छ करतो त्यावेळेस बाहेरून पटकन स्वच्छ होतं पण जी आपली फिरकी आहे तिथे पटकन स्वच्छ होत नाही तर तिथे तुम्ही ब्रशनं किंवा आपलं एखाद्या चमच्यानं वगैरे हो स्वच्छ करू शकता चमच्यानं तर नाही होणार मग ब्रशन पटकन होऊन जातं पण मी ब्रशन नाही केलेलं हातानंच पुसून घेतलेलं आहे तर इथे आपलं किचनचा पूर्ण जो कॉर्नर आहे तो स्वच्छ झालेला आहे म्हणजेच खिडकी झालेली आहे भिंतीचे जाळे वगैरे आपण सुरुवातीला स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि खालचंसुद्धा स्क्रबन कट्टा जो आहे तो स्वच्छ केलेला आहे आणि तिथे जे सामान ठेवलेलं होतं ते सुद्धा उचलून घेतलेलं आहे बाजूला आता राहिलेलं आहे आपला बोर्ड मी लाईटपासी जास्त धाडस दाखवण्याचा प्रयत्न करत नाही पण आज लाईट गेलेली होती त्यामुळे बीत का होईना पण तो बोर्ड मी स्वच्छ केलेला आहे बोर्ड कितीही खराब असला तरी होतो पटकन क्लीन त्याला थोडासा शॅम्पू नसता हँडवॉश वगैरे हो नाहीतर आपला डिटर्जंट असेल तरीही चालतो नसतं आपलं विम जेल जे असेल ते ब्रशला लावून घ्यायचं आणि पटपट घासून घ्यायचं पटकन होऊन जातं आणि एकदमच ह्याला खूप गन चढलेला होता त्यामुळे मी थोडं स्क्रबनं घासलेलं आहे ब्रशनं पटकन निघत नव्हतं हे खूप दिवसाचं होतं कारण मी ह्याला करत नव्हते स्वच्छ कारण मला भीती वाटायची याची लाईट असल्यामुळे बघा किती एकदम हे झालेलं आहे निघतच नाही आहे पटकन तर चला झाला एकदाचा स्वच्छ हा तर आता नंबर आहे आपल्या भरण्याचा डब्याचा ही जी भरणी आहे ती लोणच्याची भरणी आहे ती मी पुसूनच घेतलेली आहे कारण ह्याला नेहमीच हात फिरावा लागतो तर एवढी काहीही नाही ही तर त्यामुळे हिला मी वरून हात पुसलेला आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे तर आता आपले जे थोडेसे डबे आहेत ते घासून घेते वरची वर आणि लगेच पुसून लावून टाकते तर एक एक स्वच्छ करण्यापेक्षा म्हणलं सर्व अगोदर रिकामे करून घेऊया आणि नंतर स्वच्छ करूया तर त्यासाठी अगोदर किचन कट्ट्यावर पण जास्त बसणार नव्हते हे त्यामुळे दोन चार दोन चार रिकामी करून मी स्वच्छ केलेले आहे डीप क्लिनिंग केली तर कधीही एकदम स्वच्छ वाटतं आणि वरून वरून जर स्वच्छता केली तर ती स्वच्छता केल्यासारखी वाटत नाही दोन तीन दिवसाला लगेच स्वच्छ करायला येतं लई झालं तर एक हप्ताभरच व्यवस्थित राहतं त्यामुळे डीप क्लिनिंग जर केली तर एक आठ पंधरा दिवस तरी एकदम व्यवस्थित राहतं सगळं त्यामुळे डीप क्लिनिंग केलेली खूपच चांगली आणि असा नवीन वर्षाचा सण किंवा दुसरा एखादा सण काही कार्य वगैरे असेल तर अशी जर स्वच्छता आपण केली तर एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि घराची सर्व स्वच्छता ही स्त्रियांवरच अवलंबून असते आणि कधी घरी जर आलं तर आपलं घर बघूनच प्रत्येकाला घराची कळा अंगण सांगता असं जे म्हणतात ते स्वच्छतेवरूनच म्हटलं जातं आणि आपल्या मन मराठीमध्ये मनसुद्धा अशी आहे की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि जिथे तोंड फिरे तिथे राकेश फिरे तर स्वच्छता जिथं केली तिथं खरंच स्वच्छ वाटतं माणसाला प्रसन्न वाटतं तर अशा प्रकारे मी थोडी थोडी स्वच्छता केलेली आहे आणि जेवढी स्वच्छता झालेली आहे तेवढी लगेच लावून घेते कारण खूप पसारा होतो मग खाली तर डबे वगैरे मी लगेच पुसून घेतलेले आहेत आणि त्यातलं जे सामान होतं ते त्याच्यात लगेच टाकलेलं आहे आणि लगेच पसारा एक साईडला लावून घेतलेला आहे ज्यावेळेस आपण क्लिनिंग करतो त्यावेळेस पसाऱ्याचं खूप कन्फ्युजन होतं बघा हे इथं लावू का ते तिथं लावू म्हणजे थोडंसं आपल्याला चेंजेस हवा असतो तर आपण त्याची जागा चेंज करतो तर ते आपल्याला पसंत येतं कधी नाही येत तर त्यामुळे ह्या जाग्यावर त्या जाग्यावर करावंच लागतं ते, 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 ते करा तर मी सुरुवातीला हे डबे एका साईडवर एकावर एक लावले होते नंतर पुन्हा काढून घेतली पुन्हा का जी खालची आहे ती स्वच्छ करून घेतली नंतर पुन्हा डबल ते तिथं लावले आणि राहिलेले डबे वगैरे नंतर स्वच्छ करून घेतले असं करून दोन चार टप्प्यामध्ये मला ही स्वच्छता करावी लागली पूर्ण दिवस त्याच्यामध्ये गेला आज तरी छोट्याशा भरण्या वगैरे ज्या होत्या त्या तुम्हाला नाही दाखवल्या फक्त आपली थोडीशी डब्याची वगैरेच स्वच्छता मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि हे पूर्ण डबे वगैरे घासून झाल्याच्या नंतर ह्याची मांडणी करून घेतली आणि नंतर रॅक स्वच्छ केला आणि नंतर जी रॅकमधल्या ज्या भरण्या वगैरे आहेत त्या पूर्ण धुवून पुसून लावून घेतल्या त्यामध्ये त्या मला थोडीशी मुलांनी मदत केली तरी ते बऱ्यापैकी सगळी स्वच्छता आपली होत आलेली होती छोटी मोठी जी सकाळची जी भांडी होती तीसुद्धा पडलेली मी लगेच घासून घेतली आणि हे भांडे घा ज्या वेळेस घासायला घेतले त्याच वेळेस मला चला आपण स्वच्छता करून घेऊया नसता अगोदर माझ्या मनातच नव्हतं आणि वातावरणसुद्धा बाहेरचं खूप बिघडलेलं होतं त्यामुळे मनामध्ये स्वच्छ करण्याची इच्छा निर्माण होत नव्हती तर हे बघा आता झालेली आहे आपली स्वच्छता तर मी अशा प्रकारे थोडीशी स्वच्छता आपली केलेली आहे कपड्याची वगैरे आता बघू नंतर तर तुम्ही काय काय तर आता आपली स्वच्छता करून झालेली आहे तर आता आपल्याला करायची आहे उद्याची तयारी तर चला पुन्हा भेटूया का अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय